पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्याबाबतची बातमी आपण बघूया। पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रोची यशस्वी चाचणी घेतली, दुपारी 1:30 ही चाचणी घेतली आहे। यावेळी पिंपरी ते फुगेवाडी हे 6 किलोमीटरचं अंतर मेट्रोनं यशस्वीरित्या पूर्ण केलं, त्यासाठी मेट्रोला अर्धा तास इतका वेळ लागला। पुणे मेट्रोचं आतापर्यंत 45% काम पूर्ण झालं आहे। पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गांवरचं पुणे मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे। यानंतर आता बातमी एका पोलीस अधिकाऱ्याची। साताऱ्यामध्ये नव्याने आलेले पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी शहराची माहिती करून घेण्यासाठी एक युक्ती काढली, ती नेमकी काय आहे बघूया। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांची हेरगिरी। नव्यानं नियुक्त झाल्यावर साध्या वेशात वावर। शहराची माहिती करून घेण्यासाठी अनोखी ट्रिक। हे आहेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल। नुकतेच साताऱ्यामध्ये बदली होऊन आलेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदलीनंतर शहराची माहिती घ्यायची असते, त्यासाठी ते हाताखालचे अधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी चर्चा करतात। मात्र बंसल यांनी वेगळाच मार्ग पत्करलाय। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक चक्क रात्री साध्या वेशात शहरात फिरतात, गप्पा मारत बसलेल्या लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, कुणाही अनोळखी माणसाची विचारपूस करतात। त्यावरून जिल्ह्यात गुन्हेगारीची काय स्थिती आहे, पोलिसांबद्दल लोकांना काय वाटतं हे जाणून घेतात। हा आपल्या कामाचाच भाग असल्याचं बंसल मानतायत। पोलीस यंत्रणा आमचं पूर्ण काम हे गोपनीय माहितीवरूनच चालते, काही प्लस मायनस झाला नाही पाहिजे, आणि डायरेक्ट जो समस्या आहे पब्लिकची ती असली पाहिजे, त्यासाठी आमची मोठी यंत्रणा आहे आणि आम्ही ते सगळे साधन वापरून ते माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो। पूर्वीच्या काळी राजे महाराजे असे वेश बदलून रयतेमध्ये मिसळत असल्याच्या कहाण्या सांगितल्या जातात, मात्र आधुनिक काळात एखाद्या अधिकाऱ्याने ही ट्रिक वापरल्याचं हे एकमेव उदाहरण असावं। सातारकरांनी बंसल यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय। त्यांना मिळणाऱ्या माहितीवरती ते काही कारवाई करतील, यापेक्षा हे प्रत्यक्षामध्ये ते जात आहेत आणि लोकांना समजून देता हे जे माहिती गोळा करणं आहे ते खूप कौशल्याचं काम आहे। याच पद्धतीनं काम केलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये खूप मदत होईल, अर्थात ही जी माहिती आहे त्याच्यावरती जी ते मिळवणार आहे त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे।